हेलो मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन राज्य पाणी व व्यवस्था मिशन जिल्हा परिषद ठाणे यांच्या अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकरता भागदारांचे 2 दिवस क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी या संस्थेचे प्रशिक्षक या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहेत. नमस्कार. स्वच्छ भारत मिशन या प्रशिक्षणासाठी आमची मुख्य संसाधन संस्था KRC राष्ट्रविकास ॲग्रो एज्युकेशन संस्था अंमळनेर जिल्हा जळगाव यांची नेमणूक झालेली असून यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनातर्फे तसेच जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत राज्य पाणी स्वच्छता मिशन SLWM पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या तसेच जिल्हा परिषद ठाणे याकडील पाणी पुरवठा विभाग यांच्या माध्यमातून आपले 2 दिवसीय भागधारकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता की ग्रामीण भागातील स्वच्छ भारत मिशन टप्पा क्रमांक 2 यामध्ये आमचा मुख्य उद्देश असा होता की आपण टप्पा क्रमांक 1 राबवत असताना शोष खड्डे नाडेप वगैरे याचं स्ट्रक्चर घेतलेले होते, त्याचा वापर, त्याचं सांडपाण्याचं व्यवस्थापन, तसेच हे स्ट्रक्चर पूर्ण भरल्यानंतर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट कशी केली पाहिजे. व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश हाच आहे की आपण सध्या केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत जो 55 लिटर पाणी प्रति माणसी देत आहोत, तर या 55 लिटर पाण्यामधले साधारणतः 4 ते 5 लिटर पाणी जे आहे ते आपले पिण्या व्यतिरिक्त जे पाणी उर्वरित आहे ते सांडपाणी कोणत्या प्रकारचे असते, जसे उदाहरणार्थ कपडे धुणे, स्वयंपाकाला वापरणे, जनावरांसाठी असणारे किंवा काही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना लागणारे पाणी, तसेच उद्योग व्यवसायांसाठी लागणारे जे पाणी असते ते वाहून जाणाऱ्या पाण्यावर काय प्रक्रिया केली म्हणजे जेणेकरून ते पाणी आपल्या जमिनीत मुरेल, तसेच आपल्या जमिनीचा जो दिवसेंदिवस पाणी साठा कमी होत चालला आहे त्याही त्यावरही एक चांगल्या प्रकारे त्यामागचा उद्देश आहे. आणि लाभधारकांना यामधून आम्ही हीच सूचना म्हणण्यापेक्षा प्रशिक्षण देण्याचा मुख्य हेतू हा आहे की यामध्ये आपण ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, बचत गट सदस्य, महिला मंडळ सदस्य किंवा ग्रामसेवक यांना याकरता घेतलेलं आहे की जे वाहून जाणारे पाणी त्याचं व्यवस्थापन करणं इतकं गरजेचं झालेलं आहे जेणेकरून त्यातलं आपण पाणी 3 R या पद्धतीने जर राबविलं तर त्याचे नक्कीच आपल्याला उल्लेखनीय असे रिझल्ट मिळणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी किती लोकांनी आतापर्यंत प्रशिक्षण घेतलेलं आहे? आपण साधारणतः जिल्ह्यामध्ये आपल्या आजच्या दिवसाला आपल्या कल्याण आणि अंबरनाथ मिळून 3 बॅचेस चालू आहेत. एक इथं खडवली येथे, त्यानंतर गोवेली येथे आणि कल्याण पंचायत समितीमध्ये. प्रत्येक बॅचला आपण 12 ग्रामपंचायतींमधले प्रत्येकी 5 भागधारकांना अपेक्षित धरलेलं होतं, तर असे 12 ग्रामपंचायतींमधून 60 लोक आपल्याला अपेक्षित होते. त्यातल्या त्यात आमच्या गोवेलीमध्ये पण एक अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद, साधारणतः 80 ते 90 भागधारक तिथे आलेले आहेत आणि आमच्या खडवली येथे देखील 60 ते 62 लोकांनी प्रशिक्षणास उपस्थिती दिलेली आहे. यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेचे डेप्युटी CO पंडितराव राठोड साहेब, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर श्री अनिल निचिते सर, त्यानंतर IEC तज्ज्ञ प्रमिला सोनवणे मॅडम आणि HRD श्री ज्ञानेश्वर चंदे या सरांचे आम्हाला वेळोवेळी अतिशय चांगले मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभत आहे.
ठीक आहे.